सांगलीच्या कवठे महाकाळ मध्ये बस चालकाने आत्महत्या केली आहे। अत्यंत दुखद घटना। सांगलीच्या कवठे महाकाळ मध्ये बस चालकाची आत्महत्या। एसटीकडून वेळेत पगार न झाल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। कवठे महाकाळ बस आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली। आपल्या राहत्या घरीच त्यांनी गळफास घेतला। ग्रामीण मार्गावर ते चालक पदावर काम करत होते। राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नसल्यानं आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल त्यांनी उचलल्याची चर्चा आहे।